कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्हा न्यायालयातील 31 न्यायाधीन कैद्यांची 45 दिवसांसाठी सुटका केली जाणार आहे. काही जण कैदी सुटकेच्या प्रतीक्षेत अजूनही आहेत. कारागृहात असलेल्या न्यायाधीन कैद्यांना सोडण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या होत्या. न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य शासनाने जिल्हा कारागृहातील न्यायाधीन कैदी सोडण्याचे आदेश दिले होते. सोलापूर जिल्हा कारागृहातील 45 न्यायाधीन कैद्यांची यादी शासनाकडून प्राप्त झाल्याने त्यांना घरापर्यंत पोहोचवण्याची सोय करण्यात आली आहे अशी माहिती कारागृह अधीक्षक बी एस इगवे यांनी दिली आहे. कारागृहामध्ये आपण आलेलो आहोत. जे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे, काल सोलापूर जिल्हा कारागृहातून 31 न्यायाधीन असलेल्या कैद्यांची सुटका करण्यात आलेली आहे. अजून काही प्रतीक्षेत आहेत, आपण साहेबांशी चर्चा करूयात. यातल्या सोलापूर जिल्हा कारागृहातून ज्या बंद्यांना 7 वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेले गुन्हे आहेत, अशा गुन्ह्यामधील कालपर्यंत 31 न्यायाधीन बंद्यांना पीआर बॉन्डवर मुक्त करण्यात आलेलं आहे. अजून काही बंदी प्रतीक्षेमध्ये आहेत, जे जसे न्यायालयाकडून आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही मुक्त करण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि सदर सुटणाऱ्या बंद्यांना आम्ही त्यांच्या घरापर्यंत पोलिसामार्फत पोहोचवण्याची पूर्ण जबाबदारी घेतलेली आहे. पोलिसामार्फत त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवतो. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, सोलापूर.